नमस्कार, न्यूज नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुदर्शन बागळे। नागपूर शहराची परिस्थिती कोलमडली काय किंवा असेही म्हणता येईल, नागपूर शहराची परिस्थिती हाताबाहेर काय। होय, नागपूर शहराची परिस्थिती आटोक्याबाहेर। कारण असं, 22 मार्च पासून जो लागलेला लॉकडाऊन ते आजपर्यंत म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत आणि इथून इकडे पण म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊनच असणार आहे, पण त्याच पिरियडमध्ये 3 महिन्याचं लॉकडाऊन होतं आणि अनलॉक 3चं आज 3 सुरू आहे। नागपूर शहरामध्ये पेशंट मिळायचे म्हणजे 1, 2, 5, 7, 15, 35, 40, 65 असलं की कोरोना ब्लास्ट असायचा। अनेक यंत्रणा सज्ज होत्या, लोक बाहेर नाही निघायचे, मास्क घालून निघायचे, जर लोक बाहेर फिरताना दिसले की पोलीसवाले त्यांचा उठक बैठका मारायला लावायचे, त्यांच्याकडून फाईन घ्यायचे। नागपूर शहरामध्ये 4 हॉटस्पॉट होते, ते म्हणजे सतरंजीपुरा, गड्डी गोदाम, मोमिनपुरा, शांतीनगर, बांगलादेश, हे हॉटस्पॉट असायचे। जिथेही बॅरिकेड दिसलं की लोक त्याच्या बाजूने काय त्या एरियाचा म्हणजे नाव ऐकल्याबरोबर लोक नेता टाईप आधा काम मत करो, सबस्क्राइब के साथ साथ बेल आयकॉन भी दबाओ। त्या एरियामध्ये जायचे नाही, बॅरिकेड लागलं की अरे यहाँ कोरोना का पेशंट है, यहाँ इथे कोरोना पॉझिटिव्ह आहे, म्हणजे खूप भीतीचे वातावरण। तबलिकी जमात तो एक जास्त चालायचा, मुसलमानाचे भाजीचे ठेला विकणारा मुसलमान यायचा, मुसलमानाकडून काही विकत घ्यायचं नाही, ते कोरोना पसरवितात। अनेक भीतीचे वातावरण। SRPFचे जवान लागली कोरोना योद्धा, म्हणजे ज्या कोणी लोकांना कोविड वॉरियर्स व्हायचे आहे त्यांनी पुढे यावे। पोलीस विभागाकडून त्यांना टी शर्ट्स किंवा कॅप दिली आणि ते खूप आपले सुरू, त्यांचं पोलिसापेक्षा जास्त त्यांचे कडक शिस्त असायची। आताही आहे, पण आताची परिस्थिती मात्र उलट। आता जवळजवळ 1000 घरात पॉझिटिव्ह पेशंट्स, त्यावेळेस ॲम्ब्युलन्स धावून यायची, पटकन कोरोना पॉझिटिव्ह मिळाला की लगेच एक ॲम्ब्युलन्स आली, उचललं काही पोलीसवाले, मारती दहशत आणि त्याला उचलून घेऊन जायची, त्याला एकदम ट्रीटमेंट वेगळी। त्यावेळा माहितीही नव्हतं अँटीजेन टेस्ट काय आहे, अँटीबॉडी टेस्ट काय आहे, RT-PCR टेस्ट काय आहे। आता हे सगळं समजायला लागलं, कोणी RT-PCR टेस्ट करायची, कोणी अँटीजेन टेस्ट करायची, कोणी अँटीबॉडी टेस्ट करायच्या, या टेस्टही होत्या। हा सगळा प्रकार, पण आज या उलट परिस्थिती आहे। आज कोविड पॉझिटिव्ह पेशंट मिळाला तर 4-5 दिवसांनंतर एरिया सील केल्या जाते, निर्जंतुकीकरण केल्या जातच नाही। जर ती गल्ली सील केली तर त्यामध्ये बॅरिकेड्स, बॅरिकेडमध्ये तोही बॅरिकेड उघडा, त्यामध्ये कोणी कुठलाही सिक्युरिटी गार्ड नाही, म्हणजे कोणी आत येऊ शकता आणि कोणीही बाहेर जाऊ शकता। त्या बॅरिकेड्स किंवा एरिया त्या गल्ली सीलला तर काही महत्त्वच नाही आहे, तरी उगाचाच आपले महानगरपालिकेवाल्यांनी ते काय कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलं आहे, कुणाला आपला इथे पॉझिटिव्ह पेशंट मिळाला की जा तुपला आपलं 2-4 टीनं लावा, एक माहीत पडते की कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहे इथे, बस इतकं एक समज होता। पण त्या व्यतिरिक्त त्याचं काहीच नाही, म्हणजे कोणीही या आणि कोणीही जा,
असं होतं चाललं आहे. अनेक एरियामध्ये आम्ही पाहून आलो, अनेक एरियाचं आहे. निर्जंतुकीकरण नाही. त्या कोरोना पॉझिटिव्हला कुठला डॉक्टर किंवा नर्सकडून काही ट्रीटमेंट सुरू आहे का हे सुद्धा नाही. आज हजाराच्या घरात पेशंट असल्यावरही कुठलीही भीती नाही आहे. पान टपरीवाले आपले खर्रे विकताय, चहा टपरीवाले आपले चहा विकताय, दारूवाले आपले ज्यांना ऑनलाईनचं दिलं आहे ऑनलाईन तुम्ही पार्सल व्यवस्था ते सुद्धा आपल्या दुकानातून पेंडलच्या आतमध्ये दारू विकताय. अनेक गोष्टी अशा घडताय. म्हणजे एक हा जो व्हायरस आहे तो स्प्रेड तर झालाच, पण त्या व्यतिरिक्त जे आपले आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात ठेवलेली सर्व व्यवस्था ही त्यांच्याच आटोक्याबाहेर गेली. मुंडे साहेबांना असं वाटत होतं की सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनी आम्ही काम करतोय. जेव्हाही कोणी त्यांच्यापर्यंत गेला किंवा तेही समोरून कधी मीडियासमोर आले की आधी उल्लेख म्हणजे गाईडलाईन्सचा. पण आज त्या गाईडलाईन्स कुठे गेल्या हा महत्त्वाचा भाग आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये येणारच आहोत की नुसतं गाईडलाईन्स ह्या गाईडलाईन्सवरच पूर्ण नागपूर शहर चालत नाही, तर काही लोकांच्या भावनाही असतात आणि त्या भावना ज्या त्यांनी नगरसेवक असो किंवा लोकप्रतिनिधी असतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाते आणि त्या लोकप्रतिनिधी किंवा ते नगरसेवक किंवा आमदार खासदार हे लोक त्या लोकांच्या भावना समजतात आणि त्या सरकारपर्यंत पोहोचवतात. पण आज ती परिस्थिती नाही आहे. पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही या एपिसोडवर काम करणार आहोत, या विषयावर बोलणार आहोत. पण आज परिस्थिती ही हाताबाहेर आहे, आटोक्यात नाही आहे, कोलमडली आहे. याचाच आम्ही हाच प्रश्न काल महापौरांना केला होता जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांना विचारलं होतं, मीच म्हणजे आमची न्यूज नागपूरतर्फे मी रिपोर्टर म्हणून त्यांना विचारलं की असं वाटतंय काय आज ज्या व्यवस्था त्यावेळेस होत्या जेव्हा परिस्थिती आटोक्यात होती आज आटोक्या बाहेर परिस्थिती गेल्यावरही ज्या आरोग्य विभागाचा किंवा ज्या गाईडलाईन्सचा ज्या व्यवस्था आहे त्या कोलमडल्या का. तर महापौरांनी म्हटलं की होय, आजची जी परिस्थिती आहे किंवा आताची जी व्यवस्था आहे ती सगळी कोलमडली आहे. मग याला जिम्मेदार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नमस्कार. त्या व्यवस्थेवरती बर्डन आलेला आहे हे मान्य करणं देखील माझं काम आहे. मी जर प्रशासनाचा प्रमुख असेल, मी जर करत असेल, तर ही सत्यबाबसुद्धा मानूनच मला काम केलं पाहिजे की व्यवस्थेवरती बर्डन चालू झालेला आहे. व्यवस्था कोलमडून पडण्याकडे वाटचाल आमची सुरू झालेली आहे. आपण जे म्हणालात ते खरं आहे. एक तर उदाहरण असं आहे की 5 तारखेला पॉझिटिव्ह निघाला आणि काल टीम पोचली त्या ठिकाणी 7 दिवसानंतर सील करायला. आता ही स्थिती सर्वीकडे आहे, त्याच्यामुळे व्यवस्था आता अडचणीत येणं सुरू झालेली आहे. सिस्टीममध्ये गडबडी आहे.